नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस आपण अनेक ऋतू अनुभवलेले आहेत। हिवाळा अनुभवलेला आहे, पावसाळा अनुभवलेला आहे, थंडी अनुभवलेली आहे, त्याचप्रमाणे त्याच्या आधी 2 दिवस उन्हाळाही आपण अनुभवत होतो। मात्र आत्ता आपण आहोत वाकडेवाडी या भागामध्ये, आणि वाकडेवाडी भागामध्ये जो पूल आहे, या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुलावरनं आम्हाला एक इंद्रधनुष्य जे आहे आमच्या पाठीमाग आपल्याला दिसत आहे, एक छोटंसं इंद्रधनुष्य या ठिकाणी दिसत आहे, आणि एक नवीन पहाट, एक नवीन उदय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याचप्रमाणे पुणे शहरावरचं जे ढग होते, हे ढग आता कमी व्हायला लागलेले आहेत, आणि एक निरभ्र असं आकाश आपल्याला बघायला मिळतं आहे, ते सुद्धा आता आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपण बघतोय जे ढग आहे ते काहीसे कमी व्हायला लागलेले आहेत, आणि एक चांगलं ऋतू, चांगला सीन जो आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। बऱ्याचशा प्रमाणात जे ढग आहेत हे ढग कमी झालेले आहेत, आणि आता पुणे शहरावरनं जे पावसाळी वातावरण होतं ते आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे, आणि ढग या ठिकाणावरनं निघून चाललेले आहेत, आणि आता कदाचित आपल्याला उद्या सकाळी सूर्यदर्शन होऊ शकतं। अतिशय फेंट असं आता हे इंद्रधनुष्य झालेलं आहे, आणि थोडं थोडं धुकंसुद्धा जे आहे हे वाढू लागलेलं आहे। वाकडेवाडी इंजिनिअरिंग कॉलेजचा हा जो पूल आहे, या पुलावरचं हे दृश्य, पाटील इस्टेट झोपडपट्टी या ठिकाणी आहे, आणि हे दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो, अशाच बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।